नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. चला तर काय संपूर्ण बातमी पाहूया. तत्पूर्वी माझ्या चॅनल जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि माझ्या बाजूच्या बेल आयकॉनला पण क्लिक करा. दैनिक लोकमतला आलेली आजची बातमी आहे, जिल्हा परिषदने उचलले पाऊल. जिल्ह्यात 2005 नंतर शेकडो कर्मचाऱ्यांना 3 अपत्य. तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना करणार बडतर्फ. गोंदिया, लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाऱ्या अ ब क ड सवर्गातील कर्मचाऱ्यांना 28 मार्च 2005 नंतर 17 अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. सन 2005 नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कडक पाऊल उचलले आहे. या नियमाची पहिली विकेट गेली आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय नोकरीवर लागताना द्यावे लागते. नोकरीत लागताना शपथपत्रात 2 अपत्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी 3 जुलै रोजी पत्र काढून सर्व खातेप्रमुखांना हे पत्र पाठविले. आपल्या अधीनस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित किती अपत्य आहेत याचे प्रमाणपत्र शपथपत्र सादर करा असे सुचविले आहे. परंतु महिन्याभराचा कालावधी लोटूनही अद्याप तालुका स्तरावरून माहिती जिल्हा परिषदला प्राप्त झाली नाही. 2 पेक्षा अधिक अपत्य असलेले शेकडो लोक नियमाच्या बाहेर असूनही खुशाल नोकरी करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा चंग डॉक्टर राजा दयानिधी यांनी बांधला आहे. ही माहिती 23 जुलैपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु खंड विकास अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती पाठविली नाही. लहान कुटुंब म्हणजे पती पत्नी व 2 मुले मुली असा आहे. सुरुवातीला 1 मूल असे आणि दुसऱ्या वेळी जुळे मुले जन्मली तर त्यांना यात सूट आहे. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपापल्या अपत्याची खरी माहिती दिल्यास 2005 नंतर 3 अपत्य होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा आता 3 अपत्य असणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना घरचा रस्ता दाखवण्याची मोहीम सुरू केली आहे. चुकीची माहिती देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा. नोकरी जाऊ नये यासाठी 3 अपत्य असणारे लोक 2 अपत्य असल्याचे खोटे शपथपत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांनी खोटे शपथपत्र सादर केले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही जिल्हा परिषद करणार आहे. त्यासाठी सत्य माहिती जिल्हा परिषदेला देणे अपेक्षित आहे. पोलीस विभागातही शोध मोहीम. पोलीस विभागाबरोबर इतर विभागही सन 2005 नंतर 3 अपत्य असणारे लोक नोकरी करत आहेत त्याचेही शपथपत्र मागविल्यास पोलीस विभागासह अनेक विभागाचाही आकडा यासंदर्भात फुगून दिसेल. त्यासाठी संबंधित विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. यांना केले बडतर्फ. महाराष्ट्र नागरी सेवा 2005 नियमाचे पालन न करणाऱ्या चांदोरी खुर्द परसवाडा येथील सहाय्यक शिक्षक लक्ष्मी लीलाराम गोंधुळे यांना बंडतर्फ करायची कार्यवाही जिल्हा परिषदेने केली. त्यांना 4 अपत्य असताना ते शासकीय सेवेचा फायदा घेत आहेत. या त्यांच्या बडतर्फ करण्याच्या मुका अ यांच्या आदेशाला अप्पर आयुक्त नागपूर यांनी स्थगित केले असून त्यावर 17 सप्टेंबर 2019 रोजी सुनावणी ठेवली आहे.